काळुंद्रे गावात होत असलेली विकास कामांमुळे येणाऱ्या काळात काळुंद्रे हे गाव न राहता कॉलनी म्हणून उदयास येईल असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार काळुंद्रे गावातील वाढते नागरीकरण लक्षात घेता महापालिकेमार्फत नवीन पाण्याची टाकी आणि अंतर्गत नळवाहिनी जोडण्याचे काम 1,50,00,000 रुपयांमधून करण्यात येणार आहे. या विकास कामांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन झाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे शहर उपाध्यक्ष प्रभाकर बहिरा, काळुंद्रे वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, शंकर म्हात्रे, स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, सचिन चिखलेकर, बाळाराम चिखलेकर, मधुकर घरत, आबा घरत, केशव म्हस्कर, छगन चिखलेकर, रामा खुटाळे, बादल म्हात्रे, नारायण गायकवाड, मनीष घरत, परेश चिखलेकर, मिथुन चिखलेकर, अनंत घरत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. आज गेली 4-5 वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. सन्माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर व आयुक्त गणेशजी देशमुख यांच्या माध्यमातून आज हा खरोखर काम चालू झाला याचा खरोखर ग्रामस्थांना आम्हा सर्वांना आनंद आहे. या कामाची सध्याचा किंमत जवळजवळ 1.5 कोटी आणि त्या 1.5 कोटीमध्ये जलकुंभ आणि नव्याने पाणी प्लॅन फिरणाऱ्या गावामध्ये या कामाच्या गावामध्ये आम्ही महानगरपालिकेमार्फत अशी बरीचशी कामं आम्ही या गावामध्ये केली. जसे काँक्रीट गल्ल्या असतील, नव्याने आता आम्ही आरोग्य केंद्र उभारतो आहे, पथदिवे बदली झाले, स्मशानभूमीचं कामं झाली, जवळजवळ 5-5.5 कोटीची कामं आम्ही आजपर्यंत कामामध्ये केली आणि पुढच्या कालावधीमध्ये हा टॅक्सचा जो विषय आहे तो पण आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये आम्ही मार्ग काढणार आहोत आणि या कामस्थांना आम्ही त्याचा दिलासा देणार आहोत. या विकास कामं करत असताना आम्ही सर्व नगरसेवक एक शक्तीने प्रयत्न करत असतो. आमच्या पाठिंब्या आमचे ठामपणे आमचे सभागृह उभे असतात आणि त्यांच्यामध्ये पण आम्ही सर्व प्रभागामध्ये काम करतो आणि खरोखर इथल्या लोकांना आम्हाला आनंद आनंद होतो आहे का. आज हे पाण्याच्या माध्यमातून जी टाकी उभारली जाणार आहे, आज 3-4 वर्षे आपण फक्त अंडरग्राऊंडच्या पाणीमधून आपण समर्सिबल पंप किंवा बूस्टर पंपाने पाणी देत होतो, ती आता ती बंद होऊन या नव्यानं टाकी झाल्यानंतर त्या टाकीच्या माध्यमातून स्टोरेज क्षमता वाढणार आहे आणि स्टोरेज झाल्यानंतर लोकांना 24 तास पाणी मोकळं देता येईल आणि या अनुषंगाने आज तिथे आज उद्घाटन झाला असं जाहीर करतो आणि आज सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळुंद्रे ग्रामपंचायत ही एक मोठी अशी ग्रामपंचायत म्हणून या इथं पूर्वीपासून अस्तित्वामध्ये होती आणि या इथे पनवेल शहराचं आणि आजूबाजूच्या भागाचं ज्या प्रकारे नागरीकरण होत होतं तर येथील गरजा या वाढत चाललेल्या होत्या आणि त्या स्वरूपामध्ये ग्रामपंचायतीकडे असलेले जे त्यांचे स्तोत्र होते, सोर्सेस होते, ते मात्र कमी पडायला लागलेले होते. मग ते पाण्याचं असेल किंवा त्याच्याचबरोबर या इथे प्रायमरी हॉस्पिटल असेल आणि त्याचबरोबर मग इथे व्यायामशाळा असेल आणि इथं सर्व सोयीसुविधा ह्या इथे कमी पडत चाललेल्या होत्या, त्रोटक पडत चाललेल्या होत्या आणि अशा वेळेला पनवेल महानगरपालिकेमध्ये त्याचा समावेश झाल्यानंतर आता या इथे मोठी ही 0.2 MLD म्हणजे 2 लाख लिटर ची पाण्याची टाकी त्याच्याचबरोबर या इथे व्यायामशाळा ही अद्ययावत करण्याचं काम इथे चालू आहे. या इथे प्रायमरी हॉस्पिटल हे सुद्धा या इथे बनवण्याचं काम हे चालू झालेलं आहे. गावामध्ये सिवरेज लाईन या सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या टाकण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे काळुंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात या इथे विकास कामं चालू झालेली आहेत आणि अशाच प्रकारे चालू राहतील जेणेकरून इथे राहणारे लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा भेटू शकतील आणि या इथे पनवेल महानगरपालिकेमध्ये असल्याचा त्यांना एक अभिमान त्यांना ते बाळगू शकतील. अशा प्रकारची विकास कामं इथं चालू आहेत. लवकरच काळुंद्रा हा एक अद्ययावत असं इथं गाव झालेलं आपल्या सर्वांनाच इथं बघायला भेटेल असे या प्रकारे या इथं सर्व नगरसेवक मग इथे माननीय अजय बहिरा असतील आणि किंवा तेजस कानपिळे असतील, त्याचबरोबर माजी उपमहापौर, माजी नगराध्यक्षा सौ
चारुशैला घरत मॅडम असतील आणि त्याचबरोबर त्यांना या इथे माननीय अनिल भगतजी असतील, माननीय नितीन पाटीलजी असतील, राय शिवाळकर मामा मॅडम असतील यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन भेटत आहे आणि त्याप्रकारे त्याच्यामुळेच या इथे ही मोठ्या प्रमाणात कामं होताना दिसत आहेत आणि खरोखरच अशाच प्रकारे पुढील काळसुद्धा ही कामं चालूच राहतील आणि त्याच्यामुळे काळुंद्रा गाव हा या इथे गाव न राहता एक कॉलनी म्हणून लवकर उदयास येईल अशी मी आशा बाळगतो.